अहमदाबाद इथं सुरू असलेल्या छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा महाराष्ट्राच्या संघाची चमकदार कामगिरी सुरू आहे महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली पंचवीस मीटर पिस्तल नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील कांस्य पदक मिळवलं तलवारबाजी स्पर्धेत अजिंक्य दुधारे आणि गिरीश जकाते यांनी कांस्य पदक पटकावलं महाराष्ट्राच्या महिला संघानं आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये कांस्य पदक पटकावलं श्रद्धा तळेकर इशिता रेवाळे सिद्धी हत्तेकर मानसी देशमुख सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी करत दोनशे त्रेसष्ट पूर्णांक साठ गुण संपादन करत तिसऱ्या स्थानीत धडक मारली रोईंगमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या पुरुष संघानं चांगली कामगिरी करत महाराष्ट्रासाठी पदक निश्चित केलं आहे विपुल घरटे आणि ओंकार मस्के यांनी रोईंगमधल्या कॉकलेस पेयर्स या प्रकारात दोन हजार मीटरचं अंतर सहा मिनिटं चव्वेचाळीस पूर्णांक दोन सेकंदात गाठत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो खो संघांनी विजयी घौडदौड कायम ठेवत साखळी सामन्यात सलग दोन विजय नोंदवत पदकांच्या दिशेनं भक्कम वाटचाल केली आहे महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघानं दिल्ली संघाचा तीन एक असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना अग्रमानांकित तेलंगणाशी उद्या होणार आहे